तरंग रमणीय जटाकलापम्, गौरी निरंतर विभूषित वाम भागम्, नारायण प्रियमनंग मदापहारम्, वाराणसी पुरपतिं भज विश्वनाथम्, वाचाम गोचर मणिकर्णस्वरूपम्, विष्णु सुर सेवित पादपीठम्, वामेण विग्रह वरेण कलत्रवन्तम्, वाराणसी पुरपतिं भज विश्वनाथम्, भज विश्वनाथम्, भज विश्वनाथम्, भज विश्वनाथम्, भज विश्वनाथम्। भूतादिपं भुजगभूषण ही अशी वेळ आहे की जगाने भेदभाव करणाऱ्या देवांपासून सर्वांना सामावून घेणाऱ्या देवांकडे जायची गरज आहे, जे फक्त मनुष्यच नाही तर प्रत्येक प्राण्याला सामावून घेतात। योगेश्वराचा हाच अर्थ आहे, विश्वेश्वराचा हाच अर्थ आहे, म्हणजे सर्वजण, सर्व काही, सजीव आणि निर्जीव सामावून घेतलेले, कुणी कुणाच्या बाजूने किंवा विरुद्ध नाही, ह्याचीच गरज आहे आपल्याला ह्या जगाच्या भविष्यासाठी। कारण तुम्हाला काही कळत असो किंवा नसो, तुम्हाला एवढं तरी माहिती आहे की ज्या प्रकारचं सामर्थ्य मानवजातीकडे आज आहे, जर आपण समावेशक नसलो तर आपण एका गंभीर अनर्थाकडे वाटचाल करतोय, अगदी गंभीर अनर्थ। आपण आत्ताच चर्चा करायला लागलोय की तिसरं महायुद्ध कधी सुरू करायचं, आपण बोलतोय सध्या त्याबद्दल। हॅलो, हो, तर अशा टप्प्यावर आपण आहोत कारण मनुष्यांच्या आत एक सखोल समावेशक भाव असल्याशिवाय हे सामर्थ्य एक मोठा अनर्थ बनणार आहे। तर हे खूप छान आहे की अशावेळी तुम्ही सर्वजण वेगवेगळ्या देशातून इथे जमला आहात, हे महत्त्वाचं आहे। हे कुठल्या ठराविक तत्त्वज्ञानाचा किंवा विचारधारणेचा प्रसार करण्याबद्दल नाही आहे, हे सर्व जीवन एक म्हणून पाहण्याबद्दल आहे। हेच विश्वनाथ जी आहेत, हाच पशुपतीनाथ आहे, हाच योग किंवा योगेश्वर, कारण हे ऐक्य आणि समावेशकतेबद्दल आहे। हे जगाचं भविष्य झालंच पाहिजे, नाहीतर भविष्य खूप वाईट असेल। सध्या अशा टप्प्यावर आहोत आपण। काशी म्हणजे प्रकाशाचा एक स्तंभ, तर तुम्ही इथे प्रकाशाचा स्तंभ बघायला आणि त्याचं कौतुक करायला यायचं नाही आहे, तुम्ही इथे येता ते स्वतः प्रकाशाचा एक स्तंभ होण्याची इच्छा घेऊन यायला पाहिजे। चला हे घडवून आणूया। नागात्मकं सकल निष्कळमात्मरूपम्, तर आपण गंगेच्या तीरावर आहोत, ती पूर्ण जोमात आहे, ते त्याला पूर म्हणतात, मी ह्याला पूर्ण जोमात असलेली गंगा म्हणतो। आणि काशीमध्ये झालेला सगळा विकास बघून खूप आनंद होतोय। ह्यावर काम केलेले सगळे ऑफिसर आज इथे आहेत आणि सगळे शिववेडे सुद्धा इथे आहेत। जर तुम्ही तुमच्या मनाच्या तर्कबुद्धीत खूप जास्त अडकलात तर तुम्हाला बद्धकोष्ठता होईल, जीवनाला बद्धकोष्ठता होईल, तुमच्या हृदयात थोडं वेड पाहिजे। त्यासाठी शिवाहून आणखी चांगलं इंधन नाही,
तुमचं हृदय पेटवून टाकण्यासाठी. तर आज आपण इथे काशीमध्ये आहोत. प्रकाशाचा स्तंभ. इच्छा ही फक्त पूजा करण्याची नाही आहे, इच्छा ही स्वतः प्रकाशाचा स्तंभ बनण्याची आहे आपल्यापैकी प्रत्येकाने. चला हे घडवून आणूया. मंत्र बोलो ना. पंडे पूर्णे सदा पूर्णे शंकर प्राण वल्लभे ज्ञान वैराग्य तीर्थं शिक्षां देहि च पार्वती माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरा वंदवक्त शिव भक्ताश्च स्वदेशो भुवनेश्वरम् पार्वती वाम भागम नारायण प्रियमनंग मदापहारम वाराणसी पुरपतिं भज विश्वनाथम वाचाम गोचर मनेक गुणस्वरूपम वागीश विष्णु सुरसेवित पादपीठम वामेन विग्रह वरेण कलत्रवंतम वाराणसी पुरपतिं भज विश्वनाथम भज विश्वनाथम भज विश्वनाथम भज विश्वनाथम भज विश्वनाथम भूतादिपं जगभूषण भूषितांगम व्याघ्रादीनां वरदरं जटिलं त्रिनेत्रं पाशाकुशाभयवरप्रदशूलपाणिं वाराणसीपुरपतिं भज विश्वनाथम्. तर ही होती शयनआरती. याचा अर्थ शिवासाठी गायलेली अंगाई. जर त्याला झोपायला लावण्यासाठी एवढं लागत असेल तर कल्पना करा त्याला जागं करण्यासाठी काय लागत असेल. पण त्याचा प्रॉब्लेम आहे की तो अतिजागा आहे, त्याला झोपायला लावणं अवघड आहे. जागं व्हायला काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही तसं बनलं पाहिजे. तुम्हाला झोपायला लावणं अवघड असलं पाहिजे,
जागं करणं कधीच अवघड नसलं पाहिजे. एकदा ते घडलं की तुम्ही प्रकाशमय बनाल. भज विश्वनाथम.